महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे. रामपूर रस्ता नैताळे व लोणाजाई माता रोडचे निफाड तालुक्यातील बुलंद तोफ नामदार बाळासाहेब क्षीरसागर अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक यांच्या हस्ते रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. लोणाजाई माता रोड पालखेड डाव्यालगत विकास कामासाठी निधी 2,580 लाख निधी मंजूर, तर रामपूर शिवरस्ता ते रामपूर गावापर्यंत जिल्हा वार्षिक बिगर आदिवासी योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आला. रामपूर शिवरस्ता व लोणाई माता रोड नैताळे बंधाऱ्याचे लोकार्पण निधी 8 लाख, रामपूर नैताळे रस्त्याची व लोणाजाई माता रोड रामपूर परिस्थिती अतिशय बिकट झाली असताना शाळेत जाणारे लहान मुले व पायी चालताना अडचणी येत होत्या. रामपूर रस्त्याचे काम होणार म्हणून ढोल ताशे वाजून नामदार जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब आप्पा क्षीरसागर यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामस्थ संजय बोरगडे, चेअरमन बापू बोरगडे, नवनाथ बोरगुडे, हरिभाऊ तळेकर, ग्रामसेवक दही फळे, नवनाथ माऊली बोरगुडे, दगू पाठक, लक्ष्मण गवारे, बाबूराव शिंदे, बाळासाहेब खताळे, महेश बोरगुडे, शिवाजी जाधव, भारत पवार, जावेद पठाण, मधुकर जेवघाले, रवींद्र फडे, साहेबराव बोरगुडे, संदीप फडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी उपसंपादक खंडू कोटकर नाशिक.